कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्याला वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्याला सरकारचं प्राधान्य असून त्या दृष्टिकोनातून नवीन कृषीपंप वीज धोरण शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आणण्यासाठी ऐतिहासिक ठरेल असा विश्वास ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्याचबरोबर या धोरणाअंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीज बिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कृषीपंपांना नवीन वीज जोडणी देणं कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीज पुरवठा करणं पंपाकरता पायाभूत सुविधा उभारणं आणि टप्प्याटप्प्यानं सवलती देत थकबाकी वसूल करणं बाबी प्रामुख्यानं या धोरणात समाविष्ट आहेत दोन हजार अठरा मार्च पूर्वीच्या वीज जोडणी प्राधान्यानं देऊन नव्यानं वीज जोडणीसाठी आलेल्या दोन लाखापेक्षा जास्त अर्जानुसार वीज जोडणी देण्याचा शासन प्रयत्न करणार आहे असं ते म्हणाले सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्राची थकबाकी असून शासनाकडून दोन हजार बारापासून अनुदानात कोणतीही वाढ झालेली नाही थकबाकी वसूल करण्याच्या योजनेला तीन वर्षांची मुदत असून लघु आणि उच्च दाब तसंच जलसिंचन योजनेचे सर्व ग्राहक या योजनेत सहभागी होऊ शकतील असं राऊत यांनी स्पष्ट केलं दोन हजार पंधरापूर्वीची पूर्वीची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचं विलंब शुल्क आणि व्याज पूर्णपणे माफ करण्यात येणार असून केवळ मूळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे दोन हजार पंधरानंतरच्या नंतरच्या थकबाकीबाबत विलंब शुल्क माफ करून व्याजदर सध्याच्या अठरा टक्क्याऐवजी आठ ते नऊ टक्के आकारण्यात येणार आहे अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे वीज बिल माफी देण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही असे म्हणणाऱ्यांना माहितीसाठी आम्ही आज त्रेचाळीस लाख कृषी पंपधारकांचे एकूण बेचाळीस हजार एकशे सात कोटीची थकबाकी जी आहे त्या थकबाकीवर या ठिकाणी काम करतो आहे यापैकी जवळपास पन्नास टक्के म्हणजे वीस हजार कोटीचे बिल यामध्ये माफ करण्यात येणार आहे